आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं स्तोम माजवलं जात आहे, त्यामुळे कोरोना महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केली आहे. तर या संदर्भात त्यांनी ट्विट सुद्धा केलंय. तर आपण पाहतोय महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखलं जाईल अशा प्रकारचं ट्विट संदीप देशपांडेंनी यावेळी केलंय. तर महाराष्ट्रात कोरोनाचं एवढं स्तोम माजवलं जात आहे की पुढील काही काळात कोरोना चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगभरात ओळखलं जाईल. तर सरकारनं कोरोना संबंधित सर्व डेटा जनतेसोबत पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे अशा प्रकारचं ट्विट यावेळी संदीप देशपांडेंनी केलंय. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि यावरूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केलेली आहे. आपल्यासोबत स्वतः संदीप आहे. संदीप, तुम्ही ट्विट करून पुन्हा एकदा सरकारवर टीका केलेली बघायला मिळते आहे. कोरोना सध्या मुंबईमध्ये वाढतोय, महाराष्ट्रामध्ये वाढतोय असं सध्या सांगण्यात आलेलं आहे. हो ठीक आहे, आता तुम्ही जर लॉकडाऊन ओपन केलंय तर थोडेसे रुग्ण वाढणार आहेत, त्याच्यामध्ये एवढं स्तोम वाजवण्यासारखं काय आहे? नंबर एक. नंबर दोन, मी ज्यावेळेला टास्क फोर्सचे अध्यक्ष ओक संजय ओक यांना भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की यापुढचे निर्बंध किंवा लॉकडाऊन हे ऑक्सिजन रिलेटेड रुग्णांच्यावर अवलंबून असणार आणि मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा क्लिअर केलं. मग आता हे लोकांना घाबरवण्याचं काय काम चालू आहे? काल सन्माननीय पालकमंत्री नागपूरचे असं म्हणतात की आता फिगर डबल डिजिटमध्ये गेली. म्हणजे काय झालं? तर 9 ते 10 झाले. हे तुम्ही लोकांना घाबरवता या पद्धतीने? आणि कुठली सिलेक्टिव्ह स्टेटमेंट्स करायची? म्हणून आमचं म्हणणं आहे की हा जो डेटा आहे कोरोनाच्या संदर्भात तो सगळ्यांकडे शेअर झाला पाहिजे की नेमके रुग्ण किती दगावले गेले, त्या रुग्णांना अजून काही आजार होते का. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्याला किडनी फेल असेल आणि कोरोना झालं तर त्याचा मृत्यू नेमका किडनी फेल्युअरमुळे झाला का कोरोनामुळे झाला? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही हे बायफर्गेशन केलं आहे का? तर नाही. हे बायफर्गेशन लोकांसमोर मांडताय का? तर नाही. फक्त लोकांना घाबरवण्याचं काम चालू आहे. माझी सरकारला विनंती आहे, सध्या आपण जर बघितलं तर ह्या आठवड्यात 4 आत्महत्या झाल्या या बेकारीमुळे, नोकरीधंदा नसल्यामुळे. अशा पद्धतीने लोकांचे जीव घेणार आहात का सरकार म्हणून? ह्याच्यावर काही उपाययोजना आहे का? काही नाही, फक्त लॉकडाऊन लावायचं. हे धंदे सरकारने बंद करावेत आणि लोकांना घाबरवण्याचं काम करू नये. कोरोना हा रोग नाहीये तर हा राजकीय रोग झाला असल्याची टीका या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी केलेली बघायला मिळते. कॅमेरा पर्सन अरविंद आवराणीसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.